नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मधून सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आज आपण मागे तुम्हाला हा जो दिसतोय हा तिकोना फोर्ट आहे, त्या तिकोना फोर्ट पाशी आपण आलो आहोत आणि आपल्याबरोबर मयूर आहे आणि मयूरचा भाऊ अनु आहे. तर आम्ही तिघं या तिकोना फोर्ट पाशी आलो आहोत आणि हा जो तुम्हाला इथे दिसतोय हा तिकोना फोर्ट आहे. आता आम्ही गाडी इकडे लावली आहे आणि इकडनं आम्ही इकडनं सरळ जाऊन या चढावरनं असं चढत 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 वरती पोहोचणार आणि इथे आपल्याला बुरुजसुद्धा दिसत आहेत. बघूया आता आपला प्रवास कसा राहतोय. त्याच्या आधी आम्ही इथे गाडी लावली आहे आणि इथे आम्ही नाश्ता केलेला आहे हॉटेल जय मल्हारमध्ये. तर मयूर पण आहे, मयूर ऑलरेडी एकदा येऊन गेलेला आहे. तर मयूर तू काय सांगशील, आधी तू येऊन गेला तो एक्सपिरियन्स तेव्हा कसा होता? सर्वात मेन म्हणजे हा ट्रेक बिगिनरसाठी आहे, परफेक्ट ट्रेक आहे, ज्याला ट्रेकिंगची सुरुवात करायची आहे आणि फॅमिलीला घेऊन येणारा ट्रेक आहे. इथे असे काही डेंजरस स्पॉट्स वगैरे काही नाही आहे. खाली गाडीला पार्किंग करायला आणि बरेचसे जेवणसाठी पण चांगले हॉटेल्स आणि आउटलेट्स आहेत. इथे बेसिक जेवण भेटतं पण सगळीकडे प्रॉपर जेवण वगैरे आहे. ट्रेक साधारणपणे 1.5 तासाचा आहे. 1.5 तासामध्ये आरामात आपण वरती पोहोचतो आणि वरतून जबरदस्त व्ह्यू आहे. इट्स वर्थ कमिंग हिअर. डेफिनेटली पूर्ण फॅमिलीसकट या, खूप तुम्हाला ह्या किल्ला आवडेल. कारण का ह्याच्यामध्ये ना खूप जास्त काही थकावट वगैरे वाटणार नाही आणि लहान मुलांना पण खूप एन्जॉयबल राहील हा. सुपर सुपर सुपर. तर आता आम्ही वरती चढणार आहोत आणि बघूया आता आपला ट्रेक कसा राहतोय. त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या साईडला येणार असाल तर या इकडे नक्की या आणि आपण वरती गेल्यानंतर द्रोणाचार्यानं तर वर पाठवणारच आहोत, तेव्हा आपण वरनं एरियल शॉट्स बघणारच आहोत. चला आता आपण वर जाऊया. जसं आपल्याला मयूरने सांगितलं 1.5 ते 2 तासात आपण वरती पोहोचू शकतो आणि वरती पाण्याचे सुद्धा टाकं आहेत, त्याच्यामुळे पाण्याचा सोर्स आहे तिथे अवेलेबल. तर बघूया आता आपण. म्हणजे इकडनं तिकोनाला जायला रस्ता आहे आणि आपल्याला मध्ये आता बोर्ड लागलेला आहे तिकोना गड, वितणगड सुद्धा म्हटलं जातं ह्याला. याची उंची 3,590 फूट आहे आणि 40 मिनटं अपेक्षित त्यांनी सांगितलेलं आहे, पण आपण शूट करत जाणार आहे त्यामुळे आपल्याला वेळ लागेल. आरामात जाऊ आपण. आणि ह्याच्याबद्दलची इथे माहिती दिली आहे, इतिहास दिलेला आहे. इथे काही पाटी लागली बघा. गडाचे दरवाजे सायंकाळी 5 वाजता बंद केले जातात, त्याच्यामुळे तुम्हाला तो टाईम लक्षात ठेवायचा आहे. तर पुढे जाऊया आपण आता. पावना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण 60 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंच आहे. या किल्ल्यावरून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे. तसेच हा किल्ला वितणगड या नावाने देखील ओळखला जातो. मंडळ इकडे एक बोर्ड लागलेला आहे, तो आपण बघूया. इथे मेट नावाने हा बोर्ड आहे. मेट ही जागा आहे. ह्याच्यावर गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा व गडावर किंवा गडावरील तातडीचा निरोप पाठवण्याचे ठिकाण व गडावर होणारा हल्ला परतवून लावण्याचे पहिले ठिकाण, हे जो तुम्हाला चौकोन दिसतोय हा तो होता. त्यावेळेस पहिले इकडनं परतवून लावायचं ठिकाण होतं हे, कारण ह्याच्यावरती आपण गेल्यानंतर आपल्याला पूर्णपणे वर्ण व्ह्यू आपल्याला तिथे दिसतोय. कुठलं समजा शत्रूचं आक्रमण झालं तर आपल्याला लगेच कळून येईल इकडनं. चला पुढे जाऊया आपण. मंडळी आपण पूर्णपणे हा ट्रेल पॅच करत आलो आहोत आणि इकडनं तुम्ही बघाल तर आपण कुठे उभो आहोत. इकडनं सरळ खाली, आत्ता थोडं पुढे गेलं तर तुम्हाला एक कपारी दिसत आहेत. इकडनं उजवीकडे गेल्यानंतर आपल्या इथे पहिला दरवाजा दिसतोय समोर, तो बघूया आपण. हवा हा पहिला दरवाजा लागलेला आहे आपल्याला, जबरदस्त. त्याची हाईट बघू शकता, माझी हाईट जी आहे ती 6 फूट आहे. आणि पहिल्या दरवाजातनं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे गुहा दिसत आहेत. मस्त. म्हणजे शत्रूचं समजा आक्रमण इकडनं झालं तर इकडनं पहिले त्यांच्यावर आक्रमण करता येईल. हेवा मंडळी पहिला बुरुज आपल्याला इथे दिसतोय आता समोर. आपला बुरुज दिसतोय,
त्याच्यामधनं आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण दरवाज्यातनं प्रवेश केला आहे. ह्याच्याबद्दल इथे थोडीशी इन्फो दिली आहे. याला वेता दरवाजा असं म्हटलं जातं. आणि ह्याच्या बाजूला ह्या ज्या खोल्या दिसत आहेत आपल्याला इकडे, तर इथे पहारेकरी लपलेले असायचे. इकडनं आक्रमण झालं की ह्याच्यावरनं इकडनं त्यांच्यावर अटॅक करायचे. सुंदर अशी रचना आहे. आणि आता उजवीकडे जाऊया आपण आणि वरती जाऊया. मंडई, थोडंसं आपल्याला जंगल आता ट्रॅव्हल्स पॅच आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चपेटदार मारुती लागलेला आहे. सुंदर मारुती आहे, अगदी दगडामध्ये पूर्ण आहे कोरलेला. क्लास. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे खूप सुंदर एकदम ॲटमॉस्फिअर आहे आणि खूप चांगलं आहे की आपल्याला एवढं ऊन लागलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण इझिली चढतो आहे. नाही तर आत्ता वाजले 10 आणि सकाळी आपण 9 चालू केलं होतं चढाई, तर 1 आपल्याला होऊन गेलेला आहे. हे बघा, असे ठिकठिकाणी इथे बोर्ड लागलेले आहेत. सदरचे अवशेष हे ऐतिहासिक असून त्यावर बसू नये, उभे राहू नये, दगड हलवू नये, वास्तूस नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करू नये. बरेचसे लोक, मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, की गडावर येतात किंवा अशा नैसर्गिक ठिकाणी येतात आणि घाण करून जातात. प्लॅस्टिक असेल, लेसची पाकिटं असतील, पाण्याच्या बॉटल्स असतील, ते सगळे इथे फेकून जातात. तर प्लीज 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 सगळ्यांना तुम्हाला माझ्याकडनं विनंती आहे, तुम्ही कुठलेही असे कृत्य करू नका, जेणेकरून आपल्या नेचरला धोका होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं संगोपन करणं ही आपली पण जबाबदारी आहे. आपण कोणावर ब्लेम नाही फक्त करू शकत की ह्यांनी केलं पाहिजे. त्याच्यामुळे कोणीही जरी कुठेही जाल फिरायला, तर कचरा प्लीज करू नये. आता आपण एका स्पॉटला आलेलो आहे, अतिशय सुंदर स्पॉट आहे. इथे गुहा आहे आणि इथे आपल्याला इथे पाण्याचं कुंड आहे. सुपर. आता आपण आज जाऊया, दर्शन घेऊया. मस्त. मंडळी, खूप अफलातून वाटते इकडे आल्यानंतर. हे बघा, इथे इथे धुनी चालू आहे, धुनीचा एक सुगंध येतोय आपल्याला. आणि बाजूला इथे कुंड आहे आणि इकडे ह्या गुफा आहेत. सुपर. आल्यानंतर इथे खूप प्रसन्न वाटतंय. आणि सगळ्यात मेन सांगायचं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जबरदस्त इथे. थोडा इथे थांबतो आणि मेडिटेशन करतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. चला. मंडई, आता आपण बऱ्यापैकी वर आलो आहोत आणि आपण एका ठिकाणी पोहोचलेलो आहोत. ती तुम्हाला जागा दाखवायची आहे. हे बघा, ह्याचं नाव आहे चुण्याचा घाणा. या जागेवर आपण आलो आहोत. पूर्वीच्या काळी सिमेंट गडकिल्ले बांधणीच्या वेळेस वापरले जायचे नाही, त्यावेळेस चुना वापरला जायचा. तसा हा जो तुम्हाला इथे दिसतो आहे हा चुण्याचा घाणा आहे. अतिशय सुंदर आत्तापर्यंत सुस्थितीमध्ये हा घाणा आहे. दगडांच्या जॉईंट करण्यासाठी, मजबूत बांधणीसाठी चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया आणि बेलफळ यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते. चाक फिरवल्यामध्ये सर्व पदार्थ एकजीव होत असत. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर हा जो तुम्हाला चाक दिसतंय आणि ह्या पूर्णपणे या सिस्टीममध्ये हे सगळे पदार्थ टाकले जायचे आणि हे चाक असं गोल फिरवलं जायचं. म्हणजे जबरदस्त, म्हणजे त्यावेळेची रचना काय सुंदर होती. आणि सिमेंटपेक्षा मजबूत बांधणी. आत्ता जे तुम्ही किल्ले तुम्ही बघत असाल तर अजूनसुद्धा बरीचशी तटबंदी खूप चांगली आहे, किल्ले ढासळलेले नाही आहेत. आता तुम्ही ही पण तटबंदी बघाल तर पूर्णपणे आपल्या तटबंदी दिसती बघा वरती. आणि इकडनं आपल्याला वरती जायचं, इथे बाले किल्ला दाखवला आहे. बाले किल्ल्याकडे हा रस्ता जातो, आपण वर जाणारच आहोत. त्याच्या आधी हा जो स्पॉट आला होता तो तुम्हाला मेन दाखवायचा होता. अतिशय सुंदर स्पॉट आहे.
बालेकिल्ल्यावर जाताना आपल्याला अप्रतिम अशी जिन्याची बांधणी बघायला मिळते. पायऱ्या आपण वरती चढून आलो आहोत आणि हा आपल्याला आता दुसरा दरवाजा लागलेला आहे. तेव्हा इथे बाजूला पाण्याचं टाकं आहे, पण ऍक्च्युली हे पाण्याचं टाकं नव्हतं, पहिले हे गोदाम होतं. आता इथे पाणी जमलेलं आहे आणि इथे बोर्ड लागलेला आहे पिण्याचे टाके व लेणी. आणि हे पिण्याचं पाणी नाही आहे, वरती पाण्याचा साठा आहे, तो पिण्याचं पाणी वरती आहे, त्यामुळे कोणी जर आलं तर हे पाणी प्यायचं नाही आहे. आता आपल्याला अजून वर जायचं आहे आणि वरनं अजून दृश्य बघूया. ह्याच्या मधनं आपल्याला कपारीतनं जायचं आहे पूर्ण. चला, आता आपण या तिसऱ्या दरवाज्यापाशी आलो आणि हे आपल्या स्वागतासाठी उभे आहेत. दादा साखर देत आहेत, पहिले तोंड गोड करतायत किल्ल्यावर आल्यावर. शिवराय दादा, मला सांगा पहिले तुमचं नाव सांगा. आता माझं नाव सुजित मोर. बर, आणि किल्ल्याबद्दल आता दर्शकांना थोडी माहिती सांगा, इकडचं काय टायमिंग असतं किंवा तुम्ही इकडची काय हिस्ट्री असेल ती तुम्ही सांगू शकता. जय शिवराय. माझं नाव सुजित मोळ, मी तिकोना किल्ल्याचा किल्लेदार मनुष्याने या ठिकाणी काम बघतो. हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे, पण इतिहासामध्ये खूप असा महत्त्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे. हा किल्ला इसवी सन 800 ते 1000 सालामधला किल्ला असावा असं इतिहास तज्ञांचं मत आहे. पण आपल्या भागात सगळ्यात अगोदर 1585 निजामशाही आली, त्यावेळेस निजामशाहीचे सरदार मलिक अहमद निजामशाह याने हा किल्ला निजामशाहीत दाखल केला आणि ह्या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. मग त्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर ना 1657 शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात घेतला आणि ह्या किल्ल्याला पितंडगड असं नाव ठेवलं होतं. बरोबर. तर या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी हे समोरचं पवन मावळ आहे. या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षितेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांना 1660 या किल्ल्याची किल्लेदारी दिली. त्यांचा कारभार हाच होता की आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवणे आणि शत्रूंवरती उत्सव ठेवणे, की शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, किती शत्रू आहेत, तर त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये अडवता येईल, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गणिमिकाने लढता येईल, हे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि उत्सव ठेवण्यासाठी वापरलेला तिकोना किल्ला होता. ह्या किल्ल्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर या किल्ल्यावरनं आपण 120 ते 130 किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकतो. वाव, सुपर. का तर या किल्ल्यावरनं आपल्याला 8 किल्ले बघायला मिळतात. समोर जर बघितलं तर शंकराच्या पिंडी सारखा जो दिसतो तो लोहगड किल्ला आहे. कुठला लोहगड? समोरच्या पहिला 1 नंबरचा लोहगड, ओके. 2 नंबरचा विसापूर किल्ला आहे. विसापूर. त्याच्यानंतर हा समोर दिसतो तो अंगठ्यासारखा उभा तुंग किल्ला आहे. अच्छा, हा एक इथे जो दिसतोय तो तुंग किल्ला. बरोबर. त्याच्या पाठीमागच्या साईडला मोरगिरीचा किल्ला आहे. बरोबर. हे झाले पवन माळामधले 4 किल्ले. आणि अजूनही वातावरण जर स्वच्छ झालं तर आपल्याला पलीकडल्या साईडला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे 8 किल्ले बघायला मिळतात. या 8 किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला तिकोना किल्ला होता. 1665 जो पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये जे मिर्झा राजा जयसिंगला महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते त्या 23 किल्ल्यांमध्ये तिकोना सुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले. जरी हा किल्ला 1657 आपल्या स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती आल्याची नोंद नाही आहे. पण 1682 संभाजी महाराज स्वतः काही दिवस या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. तर त्या काळामध्ये औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर हा आश्रयासाठी पवन माळामध्ये आला होता. तर त्यांनी एक किल्ला संभाजी महाराजांना आश्रयाला मागितल्यानंतर ना संभाजी महाराजांनी तिकोना हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआपसात सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. मग मराठ्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर ना 1818 ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली, ही सगळ्यात शेवटची लढाई आणि सगळ्यात मोठी लढाई, तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. तर त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉथर म्हणून जाने, तर त्याला माहित होतं की आपण किल्ल्यावरती जाऊन शनी मराठ्यांसमोर आपल्याला लढणं शक्य नाही आहे. मग त्यांनी किल्ल्याच्या पायथ्यावरनं किल्ल्यांवरती सुरुंग आणि तोफा लावल्या
आणि 1818 च्या लढाईमध्ये आपले महाराष्ट्रातले किल्ले हे पूर्ण उद्ध्वस्त करून लागले. त्या लढाईमध्ये गड किल्ल्यांचं नुकसान 70% झालं तर झालं, राहिलेल्या 30% 20% हे आपण केलेलं आहे. बरोबर, एक्झॅक्टली. तर लोक म्हणतात हे कसं काय, आम्ही लोकांना एक उदाहरण देऊन सांगतो की किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाटण्यावरती एक एक बॅग असते, बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन जातो. पण किल्ल्यावरती गेल्यानंतर पहिलं नियोजन काय असतं आपलं, फोटो काढण्याचं. मग फोटो काढताना कुठल्या वस्तूवरती उभे आहोत, कुठल्या भिंतीवरती उभे आहोत, कुठल्या बुरजावरती उभे आहोत आपण हे पाहत नाही. जर ज्या भिंतीवरती फोटो काढण्यासाठी चढलेलो आहोत त्या भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचतो का? असं फोटो काढण्याच्या नादांमध्ये ज्या काही गडांवरच्या वास्तू शिल्लक होत्या त्याचा एक एक दगड पाडून आणि आपणच त्या जमीनदोस्त केलेल्या आहेत. फोटो वगैरे झाल्यानंतर ना किल्ला फिरतो, किल्ल्यावरती कुठेतरी झाड बघतो, झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसतो, जे काही बॅगमधलं आणलेलं आहे हे सगळं पुढं काढतो. जेवण झाल्यानंतर ना जी पाण्याची बाटली भरलेली 1 किलो वजन आपण घामपुटसपर्यंत वरती आणलेलं असतं, पण तीच रिकामी आली का? मित्रांनो, मी नेहमी हा पॉईंट आपल्या चॅनलला सांगत असतो, दादाने तोच सांगितलाय, तुम्ही किल्ल्यावर प्लॅस्टिकच्या सगळ्या गोष्टी आपण नेहमी सर्रास वापरतो आणि आणल्यानंतर तुम्ही जर आणू शकत असाल तर रिटर्न पण तुम्ही त्या नक्कीच घेऊन जाऊ शकता. तुम्ही प्लीज कुठल्याही ठिकाणी घाण करू नका. सगळ्यांना मनापासून विनंती आहे, दादा तोच पॉईंट सांगतायत मनापासून, कारण इथे ते फेस करत असतील तो पॉईंट. सुंदर, मी तेच सांगतो की येताना जर किल्ल्यावरती आपण 1 किलो वजन जर आणू शकतो तर रिकामं झालेलं 25 ग्राम खाली काय घेऊन जाऊ शकतो. जर पाण्याच्या बाटलीच्या ऐवजी आपण करणं स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का? नाही. तर माझी एक सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही कुठल्या गडकिल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडनंही गडावरती कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्यामुळे गडाचं कुठलं नुकसान होणार नाही एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर तिकोण्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी ह्या पवन मावळांवरती नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेहळणीचा किल्ला मनुष्याने वापरण्यात आलेला तिकोणा. सुंदर सुंदर, अतिशय महादेव. की इकडे तुम्ही एक्झॅक्टली किती वाजता येता आणि गडाचं टायमिंग काय असतं? मी शनिवार रविवारी सकाळी 7:30 ते 8:30 गडावरती येतो आणि संध्याकाळी 5 वाजता खाली निघून जातो आणि सोमवार ते शुक्रवारी 9 वाजता येतो आणि 5:30 वाजता खाली जातो. आणि संध्याकाळी आपण शक्यतो गडांवरती राहणं बंद केलेलं आहे तिकोणावरती. आणि ही जी तुम्ही नोंद करून घेताय ती जरा दाखवा तुम्ही मला. ही काय कशासाठी तुम्ही नोंद करून घेता? नोंद अशासाठी करून घेतलेली असते की आजकाल जर बघितलं तर आपण की गडांवरती गेल्यानंतर सेल्फीच्या नादामध्ये खूप काही ऍक्सिडेंट होतात किंवा कोणाचा कोणाला धक्का लागून आणि वादविवाद होतो. ते झाल्यानंतर ना कुठला ग्रुप कुठल्या ठिकाणातून आलेला आहे, अतिशय सुंदर पॉईंट आहे हा. म्हणजे प्रत्येकाची नोंद इथे केली जाते, नाव आणि ते कुठनं आलेले आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे. बरोबर, किती लोक आहेत आणि मोबाईल नंबर हे त्यांनी ती नोंद करून ठेवलेली आहे. पण सगळ्यांना विनंती आहे, यांनी जसं सांगितलं तसं कचरा आणि तुम्ही इथे येऊन कुठलाही गैरव्यवहार करू नये, सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद दादा. दादाने आपल्याला सुंदर माहिती सांगितली आहे. आता उजवीकडे जी पाण्याची टाक आहे ती आता आपण बघूया. बघा, इकडे एक रस्ता गेलेला आहे आणि पुढे जाय एक रस्ता गेला आहे. आपण आता पहिले उजवीकडे जाऊया. वाव, क्लास आहे बघा. इथे गुहा आहेत आणि इथे पाण्याचं टाकं आहे पुढे. म्हणजे हे जे पुढचं सगळ्यात शेवटचं जे टाकं आहे ते पिण्याचं पाणी आहे. मित्रांनो, तर आपण पाणी बघूया, पिण्याचं पाणी कसं आहे. अनु इकडे जातो. वाव, क्लिअर आहे, इकडे एकदम क्लीन वॉटर आहे. त्याची टेस्ट बघूया आता आपण. वाव, एकदम गार आणि सॉलिड, म्हणजे सॉलिड मिनरल्स आहेत, एकदम शुद्ध पाणी आहे. तर जेवढी टाकं आपल्याला दिसली आहेत ते पिण्याच्या पाण्याचे नाही आहेत, फक्त हे एक टाकं आहे ते पिण्याचं पाण्याचं. जर इकडे आलात तर याच पाण्याच्या टाकातनं पाणी प्या. थोड्या विश्रांती इथे घेतली आहे, आता वर जाऊया आपण.
वाव सुपर्ब. आपण मित्रांनो त्या तिकडनंच आपण पूर्ण चालत आलोय ट्रेल मार्गाने, तर हा इकडनं पूर्ण व्ह्यू दिसतोय आपल्याला. आपण टॉपला जस्ट आता 2 मिनिटात पोहोचूच आणि तिकडनं द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि ह्या पूर्णपणे ट्रेल आपण बघूया वरनं आपल्याला कशी दिसते. मंडई आता आपण सगळ्यात टॉपला आलो आहोत. इकडे तर आपण मंदिरात जाणारच आहोत. त्याच्या आधी तुम्हाला इथे खाली लेण्या आहेत त्या तुम्हाला दाखवतोय. सगळ्यात मोठी गुहा आहे ही. जर तुम्हाला वरती स्टे करायचा असेल तर तो तुम्ही इथे थांबू शकता. बऱ्यापैकी मोठी गुहा आहे. जर तुम्हाला इथे टेंट लावायचा असेल तर तुम्ही इथे टेंट लावू शकता. जास्त गुहेची हाईट नाही आहे. आता मी तुम्हाला उभं राहून दाखवतो. साधारणतः 4.5 ते 5 फूटपर्यंत गुहा असेल ही, पण खूप मोठी आहे. हे बघा असे मध्ये पिलर्स आहेत सुंदर. आणि बरोबर ह्याच्या वरती ते मंदिर आहे. तर वरती जाऊया दर्शन घेऊया. चला बाहेर आल्यानंतर हे बघा डावीकडे पण एक गुहा दिसते आपल्याला. ते एक छोटंसं भुयारासारखं आहे. त्याच्या आत जाऊन आपण बघूया. आता एकदम थंड वाटतंय. सॉलिड थंड आहे. मस्त. महादेव मंदिर जे आहे, वितंडेश्वर महादेव मंदिर, त्याचं पहिले दर्शन करून घेऊया. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. सुंदर आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता पुढचं आपण जाऊन परिसर बघूया आजूबाजूला काय दिसतंय आपल्याला. हे बघा इथे पाण्याचं टाकं आहे वरती. केवढं मोठं टाकं आहे बघा. सुंदर, पण पाणी चांगलं नाही आहे. मस्त. आणि इथे आपल्याला हा इथे बुरुज दिसतोय. वाव मंडई किती सुंदर पावना डॅम दिसतोय बघा इकडनं. क्लास, केवढं अथांग, केवढं मोठं ह्यूज त्याच्या स्केलमध्ये पात्र दिसतंय आपल्याला. सुपर. वरती जाऊया आपण इकडनं. ये मयूर करके दिखाया. अरे झकास नंबर मयूर. अनु आफ्टर कॉम्प्लिकेटेड सर्जन. सुपर क्लास. चला आता इथे इकडनं आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि द्रोणाचार्यांकडनं विहंगम दृश्य आता बघूया. चला
तर मंडळी आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहोत आणि द्रोणाचार्यांनी सुंदर आपण विहंगम दृश्य वर्ण बघितलेलं आहे. अतिशय सुंदर तिकोना किल्ला आहे आणि आता परत आपण मंदिरापाशी आलेलो आहोत आणि इथे तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा इथे नंदी आहे, इथे शंकराची एक पिंड आहे. तर आता आपण परतीचा प्रवासाला लागलेलो आहोत आणि सगळ्यांना मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक यूट्यूबरची प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागे खूप मेहनत असते. त्याचं एडिटिंग असेल, त्याचं स्क्रिप्टिंग असेल किंवा माहिती गोळा करणं आणि ते तुम्हाला प्रेझेंट करणं चांगल्यारीत्या, ह्याच्यामध्ये खूप आमची मेहनत असते. त्याच्यामुळे फक्त हा व्हिडिओ बघू नका, आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना